झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, झूम ऑन न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत। आता पाहूया दिवसभरातील 24 तास 24 बातम्या। न्यायालयाकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत एक वकिलाने न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे। पोलिसांनी वेळेस वकिलाला रोखल्याने पुढील अनर्थ टळला। ही घटना शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली। जिंतूर आगारातील बस चालक मुजफराक जाफराक याने भोगाव शिवारात विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे। विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले 8 दिवसांपासून आमरण उपोषण करीत आहे। तर आता अनेक उपोषणकर्त्यांनी प्रकृती खालवल असल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहे। विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस बदल्यांमधील भ्रष्टाचार असल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे। याचा राज्यभर भाजपकडून निषेध करण्यात येत आहे। जम्मू काश्मीर मध्ये मुस्लिम दहशतवाद्याला बळी पडलेल्या हिंदूचं चित्रकरण करणाऱ्या द काश्मीर फाइल्स हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा अशी मागणी भाजपचे महाराष्ट्र प्रवेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जय घोषणात नारायणगावच्या अष्टदुर्गांनी 50 किलोमीटरची रन फॉर राईड सायकल राईड यशस्वी केली। घोरपडी गाव बीटी कवरे रोड बसेरा कॉलनी येथे सौ मंगला प्रकाश मंत्री यांच्या सौजन्याने पुणे महानगरपालिकेचे कलाकथित दयानंद सोनकांबळे अग्निशमन केंद्र व संतप्तगिरी बालाजी क्रीडागन पार्ट 1 चे लोकार्पण व उद्घाटन करण्यात आले। साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश आहिरे यांची बदली झाल्याने कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेले अजय कुंभार चव्हाण यांची साक्री पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पद्मविभूषण शरद पवार तसेच पद्मभूषण राम सुतार यांचा गौरव सोहळा सुतार समाजाने करण्याचे नियोजन केले आहे। त्यासाठी देशातील या दोघी भूषणांची भेट घेण्यात येत आहे। आजपर्यंत शेतकऱ्यांना शहरात मला घेऊन जाण्यासाठी 4 पट भाडे मोजावे लागत असल्याने कल्याण ते मुरबाड माळशिरस नगर रेल्वे प्रकल्प चालना मिळण्यासाठी राज्याचे अर्थ व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना अस्तित्व केल्याने शेतकऱ्यांच्या माल आणण्यासाठी पैशाचे बचत होणार असून बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे। मूर्तिजापूर जिल्हा अकोला भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने तालुक्यातील मना येथे 10 दिवसीय शक्षमनेर महिला उपासिका आणि समता सैनिक दल शिबिराचे उद्घाटन थाटात उद्घाटन करण्यात आले आहे। मूर्तिजापूर जिल्हा अकोला भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने तालुक्यातील माना येथे 10 दिवसीय श्रामनेर महिला उपासिका आणि समता सैनिक दल शिबिराचे उद्घाटन थाटात करण्यात आले आहे। निंबा रस्त्याचे अतिक्रमणमुळे रस्त्याचे काम बंद, शेतकरी त्रस्त। मूर्तीवर पंचायत समिती अंतर्गत ग्राम निंबा ते आरखेडा रस्त्याचे काम मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत कामाला सुरुवात करण्यात आली होती। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले आहे। संविधानाने सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलाय, समानतेचा हक्कही दिलाय। परभणी शहरातील कल्याण मंडप येथील शनिवारी काँग्रेस कार्यकर्ते मेळाव्यात प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते बचत गटांना शिलाई मशीनचे मोफत वाटप करण्यात आले आहे। मराठा सेवा संघ परभणीच्या वतीने आज शिवाजी अभियांत्रिक महाविद्यालयाच्या सभागृहात
सेवा गौरव व सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। योगी आणि महाराजांबद्दल आम्हाला मान आहे, पण त्यांचं स्थान आहे मंदिर आणि मठात आहे। ज्या दिवशी राजकारणात योगी आणि महाराज येतात त्या दिवशी देशाचं वादळ सुरू होतं। बीड मधील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून मुंडे बहीण भावात चांगली जुंपली आहे। बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याला बदनाम करू नका अशी टीका भाजप नेते पंकजा मुंडे यांच्यावर केली आहे। आघाडी सरकारमधील एक पक्ष राज्यातील मराठी सार्वजनिक वाचनालय बंद पाडण्याच्या मार्गावर असून या पक्षांनी या चौचवळीला सामाजिक राजकीय आर्थिक संकटात पुढे उभे केले आहे। विजयाचा उन्माद न ठेवता काम करण्याची गरज आहे, भाजप नेत्यांनी मोदींना खुले केले आहे। पंतप्रधान हे देशाचे असतात तर महाराष्ट्राचे नेते स्वागत झाले असते, आम्हाला देखील आनंद आहे। काँग्रेस पक्ष स्वतःच्या कर्मचाऱ्यांनी संपवण्याच्या मार्गावर आहे। काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची ऐकून घेतले जात नाही। काँग्रेसने लोकतंत्र समाजातून परिवादातून बाहेर पडून कार्यकर्त्यांचे हालात पक्षात द्यावे। आयटी विभागाचे काम करणारे एका युवकाची 32 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। गौरव वर्मा राहणार आर्नी नाका असे फसवणूक झालेले युवकाचे नाव आहे। गेल्या 2 वर्षानंतर 10वीची परीक्षा उद्यापासून ऑफलाईन सुरू होत आहे। या परीक्षेत चोपडा तालुक्यातील 10 मुख्य केंद्र व 43 उपकेंद्र आहेत। बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या खामगाव जालना महामार्गावर बेलोरा गाडी आणि ट्रक मध्ये भीषण धडक झाल्याने अपघात झालाय। या अपघातात 5 जण जागीच ठार झाले असून 4 जण जखमी झालेत। मृतकांमध्ये बेलोरा चालक 1 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे। ह्या होत्या दिवसभरातील 24 तास 24 बातम्या। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा झूम ऑन न्यूज, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।